ओबीसी आणि देशाच्या मुख्यधारेमध्ये या समाजाला आणण्याकरता सातत्याने मोदीजींच्या सरकारने प्रयत्न केला. जेव्हा आम्ही महाराष्ट्रात होतो आम्ही प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की ज्या काही समस्या आहेत त्या जेन्युईन आहेत. विशेषतः शैक्षणिकदृष्ट्या नोकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त लोकांचा समावेश कसा करून घेता येईल हा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. मला असं वाटतं यावेळेस एकच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की देशाच्या इतिहासात सर्वात जास्त ओबीसी मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा विक्रम हा माननीय मोदीजींनी केलाय. खरं म्हणजे पंतप्रधानांना कुठली जात वगैरे नसते पण हा एक योगायोग आहे की आज देशाचे पंतप्रधान देखील स्वतः ओबीसी आहेत आणि त्यामुळे त्यांना या सगळ्या समस्यांची जाण आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये निश्चित ओबीसी समाजाच्या कल्याणाकरताच आम्ही काम करू हा मला विश्वास आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर टीका असं त्यांना असं बोलावंच लागेल कारण अजितदादा हे विसरतात की त्यांचं 5 जणांचं होतं 30-32 दिवस. त्याच्यामुळे ठीक आहे ते बोलतायत पण आम्ही लवकरच करू. 15 ऑगस्टच्या आत होणे शक्य तुम्हाला वाटतं त्याहीपेक्षा लवकर होऊ शकतो. मैत्री दिन आहे, मैत्रीपेक्षा सगळ्यांना शुभेच्छा.